नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा संरक्षणशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संरक्षणशास्त्राचं दुसरं प्रकरण अंतर्गत सुरक्षा या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे. एक, अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय? उत्तर, संपूर्ण जगाला गेल्या काही वर्षात आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक दहशतवाद जसे विविध तऱ्हेचे धोके त्रासदायक ठरत आहेत, असे धोके दूर करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अंतर्गत सुरक्षा होय. दोन, सध्या भारताला भेडसावणारे अंतर्गत सुरक्षेचे प्रमुख धोके कोणते? त्यांची नावे लिहा. एक, जम्मू आणि काश्मीरमधील सीमारेषेपलीकडील दहशतवाद. काही क्षेत्रातील डाव्या उग्रवाद्यांच्या कारवाया. दोन, दहशतवाद. तीन, भारताच्या ईशान्येकडील भागात सीमापार दहशतवाद. प्रश्न तिसरा, जम्मू आणि काश्मीर येथे सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची नावे व त्यांच्या नेत्यांची नावे लिहा. उत्तर, दहशतवादी गटांची नावे, लष्कर ए ओमार. दोन, विजब उल मुजब्दीन, हरकत उल अन्सार, लष्कर ए तायबा. नेत्यांची नावं, हरकत उल जिहाद, इस्लामी लष्कर ए झांगावी, मास्टर अक्षण डार, मौलाना सदुअल्ला, हासिब मोहम्मद साहिद. हे सगळे दहशतवादी आणि त्यांची नेत्यांची नावं आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्याची तीन उदाहरणे. उत्तर, 7 जानेवारी 2015 पॅरिसमधील चार्ली हेब्रो या व्यंगचित्राच्या मासिकाच्या ऑफिसवर झालेल्या 12 जणांचा मृत्यू. 22 मे 2013 रोजी अल कायद्याच्या 2 दहशतवाद्यांना वाद्यांनी लंडनच्या रस्त्यावर ब्रिटिश सैनिकाला भोकसून त्याचा खून केला. पुढं, 11 मार्च 2022 दक्षिण फ्रान्समध्ये टोलूसमध्ये अल कायद्याशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या बंदूकधारी व्यक्तीने 3 न्यू शालेय विद्यार्थी, 1 रब्बी आणि 3 ठार केले. त्यानंतर लेखनकामावर आधारित उपक्रम. पहिला उपक्रम बघा, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद्यांच्या 2 घटना लिहा. हल्ला होण्यामागची कारणे लिहा आणि विद्यार्थी म्हणून उपाययोजना सुचवा. अहवाल लेखन. घटना, 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ला हा जम्मू काश्मीर उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ असलेल्या भारतीय लष्कराच्या स्थानिक मुख्यालयावर झालेला दहशतवादी हल्ला आहे. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या CRPF वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला. 45 भारतीय सुरक्षा कर्मचारी त्यात ठार झाले. घटना घडण्यामागची कारणे, 1, जम्मू काश्मीर पाकिस्तानचे आहे असे त्यांचे मत. 2, लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने. 3, आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने. 4, हिंदू मुस्लिम भेदभाव वाढवण्याच्या उद्देशाने. आणि 3, हल्ल्याच्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून कोणत्या तऱ्हेची दक्षता घेणे अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, त्याचं का उत्तर बघा, दहशतवाद्याचे उच्चाटन ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. 2, विद्यार्थ्याची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. 3, बेशिस्तपणे वागू नका, हिंसाचार आणि अपराधामध्ये गुंतू नका. 4, हिंसाचाराचे दुष्परिणाम समजून घ्या. फुरसतीच्या वेळेचा उत्तम उपयोग करा.
5 परोपकारासारख्या सद्गुण अंगी बाळगणाऱ्या देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचा अंगीकार करा, चांगले छंद बाळगा. त्यानंतर त्यावरील उपाययोजना, सीमारेषेवर कुंपण घालणे, संपूर्ण सीमाक्षेत्रात उपग्रह, लेझर तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देखरेख करणे व नियंत्रण करणे. 3 आधुनिक सुधारित पद्धतीने गुप्तवार्ता संकलित करणे. 4 फुटीरतावादी गटांना अलग पाडणे, त्यांच्या राष्ट्रविरोधी कारवाया, आर्थिक देवाणघेवाण व हितसंबंधावर नियंत्रण आणणे. उच्च शिक्षण, रोजगार यांसारख्या सेवा पुरवून स्थानिक युवकांना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेणे. पुढचं, हल्ल्याबाबत स्वमत. हा दहशतवादी हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. त्याला प्रोत्साहन देणाऱ्या देशांवर कठोर कारवाई व्हायला हवी. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नका. अशा देशांना दहशतवादी म्हणून घोषित करावे. 6 माहिती मिळवण्याची साधने, इंटरनेट, विकिपीडिया, स्वसंरक्षण शास्त्र पुस्तक, वृत्तपत्र. पुढचं, नक्षलवाद, डावा उग्रवाद, ईशान्य भारतातील दहशतवाद यापैकी कोणत्याही 2 घटनांची माहिती मिळवा आणि त्या घटनांसंबंधी पुढील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा. बघा, पहिली घटना, पंजाबमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य खलिस्तान निर्माण व्हावे अशी मागणी आणि त्या उठावास पाकिस्तानचा पाठिंबा. घटनेमागील कारणे, पंजाबमधील जमातवाद आणि त्या संघटनांना पाकिस्तानचा पाठिंबा होता. पुढचं, घटनेमुळे झालेली हानी. 1 घटनेमुळे समाजात दहशत पसरली, जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, अनेक जवान शहीद झाले, समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 4 घटनेबद्दल स्वमत. या घटनेला पाकिस्तानचा पाठिंबा होता म्हणून या घटनेने मोठा आकार घेतला. जर दहशतवाद्यांना पाठिंबा मिळाला नसता तर असे घडले नसते. 5 माहिती मिळवण्याची साधने, इंटरनेट, दूरदर्शन, वृत्तपत्र, संगणक इत्यादी. 6 घटनेसंबंधीच्या चित्रांची कात्रणे. बघा, ही कात्रणे, अशा पद्धतीची कात्रणे आपण शोधायची आहेत आणि ती या ठिकाणी लावायची आहेत. त्यानंतर कृतिकार्य. 1 भारताच्या नकाशा आराखड्यात रेड कॉरिडॉर हा नक्षलग्रस्त प्रदेश लाल रंगाने दाखवा. या रेड कॉरिडॉरमध्ये येणारे महाराष्ट्रातील जिल्हे शोधून त्यांची नावे सूचित करा. बघा, महाराष्ट्र, भारताचा नकाशा, आराखडा, त्यातील हा आपला महाराष्ट्र आणि नक्षलवादी राज्य. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. लाल रंगाने जो दाखवलेला आहे तो नक्षलवादी एरिया आहे. पुढचा प्रश्न, दहशतवादी हल्ला व त्याचे दुष्परिणाम या विषयावर एक पथनाट्य तयार करा किंवा सादर करा. पथनाट्याचा घटना, परिणाम, कालावधी, पात्र, योजना इत्यादी संबंधीचा अनुभव पुढे लिहा. उत्तर, दहशतवादी हल्ला व त्याचे दुष्परिणाम या विषयावर नाटक सादर केले. त्यात मला आलेले अनुभव पुढील प्रमाणे आहेत. या नाटकातून मला कळले की दहशतवादी हल्ले करण्यासाठी पूर्वतयारी, अधिसूचना करतात. या हल्ल्यासाठी निवडलेल्या व्यक्तीची लढाईची तयारी लहानपणापासूनच करून घेतलेली असते. हे नाट्य करत असताना जेव्हा दहशतवादी हल्ला व त्याचे दुष्परिणाम पाहून डोळ्यात पाणी आले, तसेच या आतंकवादाविरुद्ध तिरस्कार वाटला. 3 शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात का? मागण्या पूर्ण करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे का? या विषयावर वर्गात गटचर्चा करा आणि महत्त्वाचे मुद्दे लिहा. बघा, ते मुद्दे,
अनेक प्रकरणे शांततेत सोडवली जातात, त्यामुळे प्रत्येक प्रश्न शांततेने सोडवण्याचा आपला पहिला प्रयत्न असायला हवा. आपल्या सर्वांना माहीत आहे की युद्धात जीवनाव्यतिरिक्त बरेच आर्थिक नुकसान होते, त्यामुळे हे प्रकरण शांततेत जेव्हा सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. हे प्रकार केले पाहिजेत. जेव्हा शांतता नसते तेव्हा युद्धे होतात. पुढचं, भारतातील जागतिक किंवा जगातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी वर्गात फलकावर लावा. त्या बातमीसंबंधी व अंतर्गत सुरक्षेसंबंधी वर्गात चर्चा करा आणि पुढे त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहा. बघा ते मुद्दे. आपल्या भागात एखादे दहशतवादी कृत्य होऊ नये यासाठी पुढील काळजी घ्यावी. एक, सदैव जागृत असावे मात्र भीती पसरू नये. दोन, अनोळखी संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली पोलिसांना कळवाव्यात. तीन, उत्तम शासन व्यवस्था राबवण्यास मदत करावी. चार, आपापसात सलोखा एकी राखावी. आपल्या भागात दुर्दैवाने दहशतवादी हल्ला झालाच तर पुढीलप्रमाणे त्यास सामोरे जावे. हल्ल्याच्या ठिकाणी गर्दी करू नये. शासकीय यंत्रणांना आपापले काम करू द्यावे. जखमींना मदत व आधार द्यावा. अफवा पसरू नयेत. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. अशा प्रकारे मुलांना आज आपण इयत्ता 10वीचं दुसरं प्रकरण अंतर्गत सुरक्षा या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय लेखन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.